लोकांची सुद्धा समाजासाठी लढत होती, घरच्यासाठी सुद्धा. आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही, ते पाहुणा म्हणून आले, याचं खूप दुःख होतंय. पण ही वेळ सरकारने आणली, आता सरकारला पण थोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची, पप्पाला भेटण्याची, ती पूर्ण झाली. पण सरकारने सरसकट आरक्षण देऊन त्यांना आमच्या कायमचं आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडव. अंमलबजावण्यासाठी लांब होते म्हणजे कुटुंब म्हणून अवेलना होऊच लागली तुमची, पण परवड होऊ लागली. समाजासाठी थोडं कष्ट, थोडा त्याग करणं पडतंच, तो आम्ही नक्कीच करू. पण पुढच्या वेळेस येताना पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील, एवढं आम्ही सरकार सांगतो. पण जर पप्पाचं बरं जीवाचं बरं वाईट झालं उपोषण करताना, तर सरकारला आम्ही सोडणार नाही, एवढी जरी आमची घोषणा आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.